एवरीवन, टुडे वी स्टार्ट अवर न्यू चैप्टर लॉन्ग शॉर्ट. ओके, एल ओ एन जी लॉन्ग. लॉन्ग म्हणजे लांब एंड एस एच ओ आर टी शॉर्ट म्हणजे अखूड. ओके, वन्स अगेन, एल ओ एन जी लॉन्ग. लॉन्ग म्हणजे लांब आणि एस एच ओ आर टी शॉर्ट. शॉर्ट म्हणजे अखूड. ओके, नाव सी दिस पिक्चर. व्हॉट इज दिस? दिस इज अ स्केल. ओके, दिस इज अ स्केल अँड दिस इज ऑल्सो स्केल, बट देर इज अ गिवन शॉर्ट पार्ट ऑफ ए स्केल. ओके, तर ही पूर्ण एक स्केल दाखवलेली इथं, आणि खाली दाखवलेली स्केल कशी आहे, अर्धी स्केल दाखवलेली आहे. ठीक आहे, थोडा अर्धा पार्ट दाखवलेला आहे. सो दिस स्केल इज अ लॉन्ग. ठीक आहे, ही स्केल कशी आहे, लांब आहे, ही पट्टी लांब आहे. अँड दिस स्केल इज अ शॉर्ट. ओके, ही पट्टी अखूड आहे, ह्याच्यापेक्षा ही पट्टी अखूड आहे. म्हणून काय म्हणू शकतो आपण, दिस स्केल इज अ लॉन्ग अँड दिस इज अ शॉर्ट. अँड देर इज अ गिवन इन्स्ट्रक्शन, सर्कल द ऑब्जेक्ट विच इज शॉर्ट. ओके, सर्कल द ऑब्जेक्ट विच इज शॉर्ट. तर ह्या दोन्हीमधलं जे शॉर्ट ऑब्जेक्ट आहे त्याला काय करायचं आहे, यू हॅव टू सर्कल इट. ओके, सो दिस इज अ शॉर्ट. सो आय एनसर्कल दिस. ओके, आय विल एनसर्कल दिस स्केल. आलं लक्षात, लॉन्ग अँड शॉर्ट मधला फरक. ओके, नाव नेक्स्ट पिक्चर इज ऑफ ब्रूम. ओके, दिस इज अ शॉर्ट ब्रूम अँड दिस इज अ लॉन्ग ब्रूम. ओके, एव्हरी वन नो द ब्रूम. ब्रूम म्हणजे झाडू, आपण जो केर साफ करायसाठी यूज करतो तो हा झाडू आहे, शॉर्ट झाडू आहे. दिस वन इज अ लॉन्ग. ओके, अगेन देर इज अ गिवन, सर्कल द ऑब्जेक्ट विच इज लॉन्ग. ओके, आता काय करायला सांगितलंय, कुठल्या ऑब्जेक्टला सर्कल करायला सांगितलंय, विच इज लॉन्ग. ओके, सो दिस ब्रूम इज लॉन्ग. सो आय विल एनसर्कल दिस ब्रूम. ओके, ब्रूम म्हणजे झाडू. नाव नेक्स्ट इन्स्ट्रक्शन इज अरेंज, ए डबल आर ए एन जी ई, अरेंज द ऑब्जेक्ट्स अकॉर्डिंग टू इन्क्रीजिंग ऑर्डर ऑफ देअर लेंथ्स. ओके, एल ई एन जी टी एच एस लेंथ्स. ओके, लेंथ म्हणजे काय, लांबी. एल ई एन जी टी एच लेंथ म्हणजे लांबी, आणि लेंथ म्हणजे सुद्धा अनेक वचन लांबीचं. तर काय इन्स्ट्रक्शन आहे, अरेंज द ऑब्जेक्ट्स अकॉर्डिंग टू इन्क्रीजिंग ऑर्डर ऑफ देअर लेंथ्स. म्हणजे काय, अरेंज करायचे म्हणजे काय, त्याची मांडणी करायची, कशा पद्धतीनं, त्यांच्या इन्क्रीजिंग ऑर्डरमध्ये. इन्क्रीजिंग ऑर्डर म्हणजे लहानपासून मोठ्याकडं, म्हणजे इन्क्रीज व्हायला पाहिजे. काय इन्क्रीज व्हायला पाहिजे, त्यांची लेंथ्स. ओके, तर देर आर गिवन वन एक्झाम्पल, देर आर गिवन वन सॉल्ट एक्झाम्पल. बघा, आता दीज आर सम पेन्सिल्स. ओके, अँड देर आर गिवन इन बॉक्सेस नंबर टू द पेन्सिल्स. तर जी पेन्सिल सगळ्यात शॉर्ट आहे तिला वन नंबर दिलेला आहे. ठीक आहे, त्यानंतर त्यापेक्षा थोडीशी लॉन्ग पेन्सिल आहे, दिस वन इज अ लॉन्ग दॅन दॅट पेन्सिल. सो दिस पेन्सिल हॅव अ नंबर टू. ओके, देन दिस पेन्सिल इज अ लॉन्गर दॅन दिस पेन्सिल. सो दिस पेन्सिल हॅव अ नंबर थ्री अँड द लॉन्गेस्ट पेन्सिल इज हॅव नंबर फोर. ओके, म्हणजे आलं लक्षात तुमच्या, काय केलेलं आहे, सगळ्या शॉर्ट पेन्सिलला वन नंबर द्यायचा, त्यानंतर थोडीशी लॉन्ग पेन्सिल असेल त्याला दोन नंबर, त्यानंतर त्याच्यापेक्षा थोडीशी लॉन्ग पेन्सिल आहे त्याला तीन नंबर दिलेला, आणि सगळ्यात जी लॉन्गेस्ट पेन्सिल आहे त्याला चार नंबर. म्हणजे त्यांची लेंथ जशी इन्क्रीज होत गेले, बघा ह्यानंतर ह्या पेन्सिलची लेंथ जास्त आहे, यानंतर या पेन्सिल, आणि या पेन्सिलनंतर या पेन्सिलची लेंथ जास्त आहे, म्हणजे इन्क्रीज होत गेले, तसतसे त्याला नंबर दिलेत इन्क्रीजिंग ऑर्डरमध्ये, वन टू थ्री अँड फोर. ओके, तर एक्झॅक्टली आपल्याला ॲज इट इज आपल्याला काय करायचं आहे, हे दोन तीन एक्झाम्पल सॉल्व करायचे. नाव सेकंड एक्झाम्पल, इन सेकंड एक्झाम्पल देर आर, व्हॉट इज दिस, दीज आर सेफ्टी पिन्स. ओके, एव्हरी वन नो द पिन्स. ओके, साडी पिन म्हणतो आपल्याला आपण त्याला, तर ह्या पिन्स आहेत. ओके,
So observe this pins. Which is the shortest pin? This one is a shorter pin. Okay, shortest pin. म्हणजे सगळ्यात शॉर्ट सगळ्यात आखूड पिन ही आहे. सो वी हॅव टू गिव द नंबर 1 टू दिस पिन. ओके 1. नाव आफ्टर दिस पिन विच पिन इज अ समवॉट लॉंगर? दिस. ह्यानंतर थोडीशी लांब कुठली पिन आहे? ही पिन आहे. सो वी हॅव टू गिव द नंबर 2 टू दिस पिन. देन थर्ड वन ही पिन 3 नंबर लागेल. ओके सो वी हॅव टू गिव द नंबर 3. अँड लास्ट वन इज अ दिस इज द लॉंगर पिन. ओके सगळ्यात लॉंगर, तर ह्याला आपण 4 नंबर देऊया. ओके ही झाले त्याचे इन्क्रीजिंग ऑर्डर पिन्सची. ओके कशाच्या बाबतीत? लेंथच्या बाबतीत, त्यांच्या लांबीच्या बाबतीत. ही सगळ्यात शॉर्टेस्ट आहे, त्यानंतर थोडीशी ही लांब आहे, ह्यानंतर ही लांब आहे, आणि सगळ्यात लांब ही पिन आहे. त्या पद्धतीने आपण त्याला नंबरिंग दिलेला आहे. ओके नाव थर्ड वन पिक्चर इज ऑफ ब्रश. दीज आर सम टूथब्रश. सो विच ब्रश इज अ शॉर्टर? द पिंक कलर ब्रश इज अ शॉर्टर. सो वी हॅव टू गिव नंबर 1. देन ब्ल्यू कलर ब्रश इज समवॉट लॉंगर दॅन पिंक कलर ब्रश. पिंक कलर ब्रशपेक्षा ब्ल्यू कलर ब्रश थोडासा लॉंग आहे. ओके सो गिव द नंबर 2 टू द ब्ल्यू कलर ब्रश. अँड लास्ट वन ग्रीन कलर ब्रश इज अ लॉंगर दॅन पिंक कलर ब्रश अँड ब्ल्यू कलर ब्रश. ह्या दोन ब्रशपेक्षा ग्रीन कलरचा ब्रश लॉंग आहे. सो गिव द नंबर 3. ओके सो 1, 2, and 3. दिस इज अ इन्क्रीजिंग ऑर्डर ऑफ लेन्थ ऑफ द ब्रशेस. ओके नाव फोर्थ वन पिक्चर इज ऑफ देर आर सम बीड्स. ओके अँड द बीड्स आर टाय इन अ स्ट्रिंग. ओके तर काही बीड्स आहेत, सॉरी टाय इन अ थ्रेड, दोऱ्यामध्ये ओढलेले बीड्स आहेत, मणी आहेत इथं. ओके तर आता सगळ्यात शॉर्ट कुठली आपल्याला थोडक्यात माळ आहे असं म्हणूया आपण. ओके बीड्सची एक स्ट्रिंग आहे असं म्हणूया. तर ही माळ सगळ्यात छोटी आहे बघा. देर आर ओनली 3 बीड्स. सो दिस इज अ शॉर्टर. गिव द नंबर 1. देन दिस स्ट्रिंग हॅव अ 4 बीड्स. 1, 2, 3, 4. दिस इज अ लॉंगर दॅन दिस. गिव नंबर 2. देन दिस इज अ थर्ड नंबर अँड द लॉंगेस्ट स्ट्रिंग इज दिस. सो गिव नंबर 4 टू दिस स्ट्रिंग. आलं लक्षात? सो आय होप यू अंडरस्टँड व्हॉट इज मीन बाय लॉंग अँड शॉर्ट. ओके एवरी वन अंडरस्टँड द डिफरन्स बिटवीन लॉंग अँड शॉर्ट. ओके